राज्यभरातील मंदिरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आलेला आहे. मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली तर भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली. पाडव्यानिमित्तानं पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भव्य आरास करण्यात आली. पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा भाविकांना दिवसभर मुखदर्शन घेता येणार आहे. पाडव्यानिमित्तानं मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतला आहे. तर साईबाबांच्या शिर्डीत सुद्धा गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. मंदिरांच्या कळसावर पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारण्यात आली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सुद्धा परंपरेनुसार गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातोय. देवीची शिवकालीन दागिने घालत अलंकार पूजा बांधण्यात आली आहे. तर आपण ही चार दृश्य पाहतोय. शिर्डी, पुणे, पंढरपूर आणि तुळजापूरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. मंदिरांमध्ये त्यानिमित्तानं खास पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.